निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना प्रवर्तित झाल्याने मला उमेदवारी. माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. काँग्रेस पक्ष कार्यालयात माध्यमांना माहिती. 2023 कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणूक निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीसाठी माझ्या एकट्याच्या नावाची शिफारस करण्यात आलेली होती. यामध्ये ब्लॉक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेस यांनी एकमुखी माझ्या नावाची शिफारस केली होती. त्याला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्कामोर्तब केला असून गेल्या 40 अधिक काँग्रेस पक्षाचे काम मी निष्ठेने केलेले असून निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये शाश्वत कामे केलेली आहेत. यासाठी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी ऑक्टोबरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन काका पाटीलच उमेदवार असावेत असा आग्रह धरण्यात आलेला होता. त्याला अनुसरून कार्याध्यक्ष जारकीहोळी व काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांनीही निप्पाणी मतदारसंघातील निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षातून माझे नाव जाहीर केलेले आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयात माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू म्हणून काँग्रेस पक्ष काम करत आलेला आहे. निप्पाणी व निप्पाणी मतदारसंघामध्ये शाश्वत कामे करण्यात आलेली आहे. निप्पाणी मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना मला विजय मिळवून देतील याची मला खात्री वाटते. यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मला मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले. चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील हे सर्व दीनदलित शोषित पीडित मुस्लिम समुदायांना एकत्र घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहेत. आजची जातीवादी व्यवस्थेची परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेऊन काकासाहेब पाटील यांना निवडून आणणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षातून बाजूला गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गडतड बाजूला ठेवून काँग्रेसच्या एका झेंड्याखाली येऊन काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्यास एकत्र येण्यास सांगितले. त्यांना पहिल्यासारखाच मान सन्मान दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, निप्पाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे, ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील, अण्णासाहेब हावळे, शंकरदादा पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, गजेंद्र पोळ, रमेश जाधव, राजू पाटील, अल्लाभक्ष भागवान, असलम शिकलगार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या नावाची शिफारस ब्लॉक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस यांनी एकमुखी जाहीर केली होती. त्याला आज सकाळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. गेल्या 40 मी काँग्रेस पक्षाचं काम निश्चिने केले आहे. परंतु प्रकृती साथ यासाठी मिळेल की नाही यासाठी ऑक्टोबरमध्ये मी उमेदवार असताना मी असं मी सांगितलं होतं
पण आमचे नेते कुमार पाटीलसाहेब यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवून काका सुद्धा रस्ता पाहिजे अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आणि सर्व स्तरावर माझ्या नावाची शिफारस केली त्याला अनुसरून काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सतीशना जरकवडी इतर सर्व नेते यांना मी कसा योग्य आहे त्यांनी पटवून दिला परंतु प्रदेशाध्यक्ष पंतऐवजी पण म्हणा डी के शिवकुमार व माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या साहेब माझं नाव